हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज नाश्त्यासाठी मी बनवत आहे उत्तप्पा. रव्याचा उत्तप्पा बनवणार आहे मी, आणि त्यासाठी सगळ्यात आधी मी बनवत आहे चटणी. तर मी चटणी बनवण्यासाठी घेतलेली आहे शेंगदाणे, थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, आणि मिक्सरमधून शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ थोडीशी भाजून मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे, आणि नंतर यावर मी फोडणी टाकलेली आहे. तर फोडणीसाठी घेतलेले आहे तेल, मोहरी, लाल मिरची आणि कढीपत्ता. तर चटणी तयार झालेली आहे आणि इथे बनवणार आहे उत्तप्पा. त्यासाठी मी साधा आपला पोळ्यांचाच तवा आहे तो गरम केल्यानंतर त्यावर मी तेल लावलेलं आहे कांद्यानी, आणि नंतर पाण्याचा शिपका मारून टिश्यू पेपरनी पुसून घेतलेला आहे, आणि नंतर जसं डोशाचं बॅटर फिरवतं सेम ते बॅटर फिरवलेलं आहे. तर बॅटर बनवण्यासाठी मी एक वाटी रवा, अर्धी वाटी दही आणि दोन वाटी पाणी. तर पाणी हे एक वाटी आधी टाकल्यानंतर पूर्ण मिक्स करायचं आहे, आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकत चालायचं आहे. तर आणि नंतर 10 मिनिटाला रेस्ट करून घेतलेलं आहे आणि बॅटर तयार झालेलं आहे. तर हे बघा, खूप मस्त असा उत्तप्पा तयार होतो. नंतर यावर चॉप केलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकलेली आहे. तर हिरवी मिरची स्किपही करू शकता. तर खूप असा मस्त उत्तप्पा तयार झालेला आहे. तर दोन्ही साईडने मी उत्तप्पा हा शेकून घेतलेला आहे, आणि आता हा उत्तप्पा मी काढून घेणार आहे. तर सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तप्पा तयार झालेला आहे, आणि चटणीसोबत हा उत्तप्पा खूप मस्त लागतो, आणि दोन्ही मी इन्स्टंट पद्धतीने बनवलेला आहे. तर ट्राय जरूर करा. तर सकाळचा नाश्ता हा तयार झालेला आहे, आणि सकाळच्या नाश्त्यानंतर मी लागलेले आहे स्वयंपाकाला. तर त्यासाठी मी मळून घेणार आहे पीठ, आणि लगेच चहाही ठेवण्यासाठी मी दूध तापवून घेतलेलं आहे. आरामचा टिफिन तयार आहे, आणि हा एक नॅपकिन. बॉटल कुठे टाकलेली? अरे बॉटल कुठे? अरे बॉटल कुठे? नाश्ता वगैरे झालेला आहे, स्वयंपाक झालेला आहे, आणि नंतर मी आवरायला लागलेली आहे किचन. तर किचन हे पूर्ण पुसून घेतलेलं आहे. किचन पूर्ण क्लीन केल्यानंतर मी लगेच भांडेही घासून घेत आहे, कारण भांडे वगैरे घासून झाल्यानंतर किचन हे पूर्ण क्लीन दिसतं. आरो गेलेला आहे, आणि हे पण गेलेले आहेत मी स्वयंपाक बनवून घेतलेला आहे. तर स्वयंपाक वगैरे पूर्ण झालेला आहे. आता वाजलेले आहे 10:30. बेबी इतक्यात उठलेली आहे, तर बेबी बघत आहे TV. तर 5-10 मिनटं तिला मी थोडं कम्फर्टेबल देते, आणि तोपर्यंत मी कपडे पुसू घालणार आहे आणि अंथरूण पण उचलून घेणार आहे. तर मी आलेली आहे आता वरती, आणि कपडे खूप सारे पडलेले आहेत, आणि इकडे अंथरूण उचलायचं बाकी आहे. तर मी आधी पूर्ण कपडे जे आहेत ते पूर्ण आधी मी भिजू घालून देते आणि अंथरूण उचलून घेते. खूप अंधार पडलेला आहे घरामध्ये. संध्याकाळ झालेली आहे आणि बेबी झोपलेली आहे. हे इतक्यात आलेले आहेत, आरवला सोडून आलेले आहेत हे, आणि मी आज निघतो होता. चला 5 मिनटं वरती काहीतरी दाखवायचं आहे म्हटलं. चला गादी ठेवलेली आहे, आणि मी आत्ता कपडे वाळू घालण्यासाठी वरती आलेली होते. इकडे तरी बघा मी काय दाखवते. हे सगळं बेबीने फेकलेलं आहे, आणि मी आता कपडे वाळू घालण्यासाठी वरती आले तेव्हा बघितलं की बेबीने माझे जेवढे पुस्तकं होते तेवढे पूर्ण फेकून दिलेले. पूर्ण टोटल पुस्तकं माझे फेकलेले आहेत तिने. बरं झालं ते आरावचे नव्हते. तर ते मी आत्ता बघितले तर इतकं तंग करते ना बेबी. रात्र झालेली आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी मी बनवत आहे फिश. तर फिश बनवणं चालू आहे, आणि एक ज्वारीची भाकरी टाकलेली आहे, आणि इथे बनवणं चालू आहे फिश. तर मसाला तयार झालेला आहे फिशचा, आणि यामध्ये फिश मॅरिनेट करून ठेवलेली आहे. दूध पण तापवण्यासाठी ठेवलेलं आहे, कारण आरवला दूध लागेल सकाळी.
आणि नंतर निवडायचा आहे भाजीपाला जो की मी इथं ठेवलेला आहे. आता यांनी आणला इकडे चालू आहे होमवर्क. फॅमिली ट्री काढणं चालू आहे इथं. ड्रॉइंग जो की कालचा होमवर्क आहे त्यासाठी मॅमने लिहूनही दिलेलं आहे. तर इथे फोटो चिटकवायचे होते तर फोटो दिले नाही त्याला, तर आता तो ड्रॉइंग करतोय. रात्रीचे 2 वाजलेले आहेत तर मी आज 2 ब्लॉग एडिट केलेले आहेत. तर मी उद्या 2 ब्लॉग येणार आहेत तर बघायला विसरू नका. तर हा फर्स्ट ब्लॉग आहे आणि नेक्स्ट ब्लॉग आजच येणार आहे. तर परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. झोप येते तर परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. खूप सारे लोक व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब केलेलं नाही आहे, कारण मला त्यात दाखवलं जातं की सबस्क्राईब नाही आहे म्हणून. तर प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओ फुल वॉच करत जा. तर बाय, गुड नाईट.